पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। मधून आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून त्यातून एक विद्यमान परिस्थिती, जा कुणी कुणी पक्ष सोडला आहे, कुणी कुणी बाजूला गेलेला आहे, समोरच्या शिवसेनेमध्ये जे विभाजन त्याचा तिथं काय परिणाम झालेला आहे, याची सर्व माहिती, हा सर्व आढावा आम्ही तिथल्या स्थानिक नेतृत्वाकडून आम्ही घेतोय आणि अतिशय चांगली माहिती समोर येते, ताजी माहिती येते, काही गेल्या काही दिवसातल्या घडामोडी काय झाल्या त्याही आपल्या समोर येत आहेत। आणि अर्थात कार्यकर्त्यांची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी काँग्रेस पक्षाला जागा मिळाव्या, ती स्वाभाविक आहे, प्रत्येक पक्षाकडून तशी मागणी होते। परंतु काही जरी झालं, जागा वाटपामध्ये जो काही अंतिम निर्णय होईल तो निवडणुकीच्या काही दिवस आधी होईल, परंतु आम्हाला या सर्वच्या जागा महाविकास आघाडीच्या वतीने जिंकायच्या आणि आम्हाला या सर्व ठिकाणी शिंदे फडणवीस सरकारचा पराभव करायचा आहे आणि महाराष्ट्रातून जातीवादी पक्षांना गाडून टाकायचं आहे। आणि या उद्देशाने या आमच्या बैठका चालू आहेत, पक्षाला मजबूत करायचं, अर्थात त्याचबरोबर अध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांना तिथून सांगतायत की तुम्ही संघटनेच्या ताकदीवर, संघटनेच्या तयारीवर देखील जोर द्या, फक्त तिकिटाची मागणी करणं किंवा ही जागा आपल्याला घ्या हे म्हणणं हा एक भाग झाला, परंतु त्याचबरोबर आपली ताकद कशी वाढेल, आपली संघटना कशी मजबूत होईल, तिथं संघटना मजबूत नाही तिथं मग दौऱ्याचा कार्यक्रम दिला जातोय की कशा प्रकारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दौरे तिथं आखले जातील। आणि एकंदरीतच एक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं याची बैठक चाललेली आहे, ठराविक वेळ दिल्यामुळे फार गर्दी होत नाही, त्याच वेळेला ते लोक येत आहेत आणि जिल्ह्याचे सगळे ज्येष्ठ नेते जवळजवळ एखादा अपवाद एखाद्या व्यक्तीचा घरात लग्न आहे म्हणून सोडला तर बहुतेक निमंत्रणापैकी सगळेच्या सगळे स्थानिक जिल्ह्यातले नेते इथं बैठकीला आले आणि आम्ही जे काही आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे मंडळ त्यातले बहुतेक सगळेजण आम्ही उपस्थित आहोत आणि या वातावरणामध्ये ही बैठक चालू आहे। याबद्दल काही प्रश्न असतील तर बघीन, पण मला आणखी एकच मुद्दा आज या ठिकाणी माझ्याकडून घ्यायचा आहे, आपल्याला काही असेल तर आपण विचारा। आज संबंध देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये देखील आज महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत जे काही चाललेलं आहे, भाजपच्या एका नेत्याकडून एका खासदाराला ज्या प्रकारचं सर्वोच्च पातळीवरून संरक्षण दिलं जातं, त्यांच्या विरुद्ध दोन दोन FIR दाखल झालेले असले ते पण हायकोर्टाच्या आदेशावरून FIR दाखल झाले, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाच्या जवळचे, अत्यंत राजकीय दृष्ट्या जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी थेट यौन शोषणाचे, सेक्सुअल हॅरॅसमेंटचे आरोप केलेले आहेत। अनेक दिवसापासून त्या महिला कुस्तीपटू, महिला पैलवान दिल्लीच्या जंतरमंतर विभागामध्ये त्या ठिकाणी धरणा देऊन बसलेल्या आहेत, त्या नवीन पार्लमेंट सदनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पार्लमेंट हाऊसमध्ये जात असताना त्यांच्यावर दुर्गम असा लाठीचार्ज झाला, अगदी निर्दयीप्रमाणे त्यांना मारलं गेलं आणि आज बऱ्याच ठिकाणाहून देशातून एक आक्रोश, मग बंगालमधून ममताजी असतील किंवा इतर ठिकाणी सर्व नेते मंडळी या प्रकाराबद्दल ब्रिजभूषण सिंग यांना त्याच्या पदावरून ताबडतोब मुक्त केलं पाहिजे आणि त्यांच्यावर पॉक्सो कायद्याप्रमाणे ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतात। पण दुर्दैवानं काही घटक आहेत, विशेषतः महिलांच्या सबलीकरणाकरता खूप आग्रही भूमिका घेणारे भाजपचे नेते आणि दादांच्या महिला नेतृत्व सगळे शांत आहे, आज काही बोलायला तयार नाही। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी न ऐकल्यासारखं करतायत, ते काही छिटपूट घटना घडली तरी ते ट्विट लगेच ताबडतोब करण्यात त्याचे ते प्रसिद्ध आहेत, छोट्या छोट्या गोष्टीवरही ते कॉमेंट करतात, त्यांच्या कार्यालयातून ट्विट केलं जातं, पण एवढी मोठी देशात घटना घडती आहे त्यातून भारत